हा गुरुजी, मी कुणाला प्रसाद आणताना बघितलेला, देवीला काय प्रसाद चढवला जातो? देवीला प्रसाद म्हणजे भात, वरण, ऊस, पातळ भाजी, मोठी भाजी, कोशंबीर, दही. अच्छा, एवढं इलाबरेट महानिवेद्य. अच्छा, आणि गोड काय ते काही केलं तरी चालतं, पातळ मंदिर केलं तरी चालतं, सोजी चालते, खीर चालते, पण कांदा लसूण नाही. नाही, कांदा लसूण नाही. आणि उपवासाला काय चालते? साखरभात चालतो. अच्छा, उपवासाला काय असतं तुझ्याकडे? एकादशी असते. उपवासाला एकादशीला शिरा करतात, नाहीतर फ्रूट सॅलड, शिरा फ्रूट सॅलड, नंतर आपलं कलिंगड, पपई, ह्यापैकी केळी, ह्यापैकी नैवेद्याला फराळ म्हणून द्यायचं. अच्छा, चपाती. मग रात्री काय असतं? प्यायला, देवीला प्यायला कॉफी किंवा चहा. अच्छा, म्हणजे व्यक्ती आपला व्यक्ती घरातला व्यक्ती आहे, वडीलधारी, तशा व्यक्तीचा सगळे सेवा करायची. अच्छा, मग सांगा, मग रात्रीच्या वेळेला काय दिलं जातं? संध्याकाळी आरतीच्या वेळी काहीतरी केळी दाखवतात, त्यांना लागू केले, त्याच्या पिढे आमच्या जनरोजचं दूध असतं ते द्यायचं असतं. होय, जनरोजचं दूध द्यायचं असतं देवा. अच्छा.